500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भगवान श्रीराम त्यांच्या भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले, त्यामुळे देशभरात आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहर तसेच तळोजा परिसरात प्रभू श्रीरामांची पालखी मिरवणूक सोमवारी काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर मोठ्या उत्साहात सहभागी झाले. प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संपूर्ण देशभरात दिवाळी सण साजरा करून झाला. या निमित्त पनवेलमध्ये पालखी मिरवणूक तसेच नैवेद्य सोसायटीमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच तळोजा परिसरात देखील ढोलताशाच्या गजरात पालखी मिरवणूक काढून जल्लोष साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांना आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली. दरम्यान 2 दिवसांपासून पनवेल शहरातील गुजराती शाळेच्या मैदानावर भजनांसह विविध धार्मिक कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आले असून या ठिकाणी विराजमान झालेल्या प्रभू श्रीरामांचे अनेक भाविकांनी मनोभावे दर्शन घेऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. यावेळी श्रीरामांच्या रांगोळीने सर्वांचे लक्ष आकर्षित केले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक हरेश केणी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, उद्योजक राजू गुप्ते, अजय कानपिळे, स्वप्निल ठाकूर, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, खजिनदार संजय जैन, युवा मोर्चाचे पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, केदार भगत, महिला मोर्चाच्या सपना पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजचा हा सोहळा अभूतपूर्व अशा पद्धतीचा आहे आणि ही तारीख, ही तिथी पुढच्या भविष्यात आपण दरवर्षी साजरी करत राहू आणि आपल्या सर्वांच्या नशिबाला जे भाग्य आलं हे भाग्य पुन्हा अशा पद्धतीनं आपल्याला येऊ नये याच्यासाठी सुद्धा आपण जागरूक असण्याची आवश्यकता आहे की 490 वर्षाचा संघर्षाचा कालावधी पुन्हा पुढच्या पिढ्यांच्या नशिबाला येऊ नये यासाठी आज आपण जागरूक असण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या संस्कृतीचे आद्यपुरुष प्रभू श्रीराम 490 वर्ष जवळपास तंबूत राहिल्यानंतर ते आता मंदिरात विराजमान झाले आहेत हे आपल्या सर्वांचं तर भाग्य आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जर भाषण आपण ऐकलं असाल, पुढे ऐकणार असाल, तर याच्यानंतर काय, तर याच्यानंतर आपण स्वयं जागरूक व्हावं आणि ही जागरूकता आपल्याला पुढे अशा पद्धतीचा संघर्ष करायला लावू नये, तर त्या आधीच वेळच्या वेळी आपण सावध असावं याच्यासाठी आहे. आणि म्हणून तिथे मंदिरामध्ये मूर्तींची प्रतिष्ठापना झाली, पण आपल्या आतल्या देवत्व हे आता जागरूक करून जसं आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवस फक्त नारळ पाण्यावरती राहिले, 11 दिवस भूमीवरती झोपून राहिले, स्वतःला सिद्ध केलं त्यांनी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी, या ठिकाणी पूजेसाठी. तर आज आपल्यालाही स्वतःला सिद्ध करायचं आहे की आपापल्या परीनं आम्हाला काय समाजसेवा करता येईल आणि या देशामधल्या प्रत्येक या ठिकाणी माणसापर्यंत पोहोचता येईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं की आज आपण शहरामध्ये राहतो पण गावाखेड्यातल्या आदिवासी पाड्यातल्या त्या शबरी मातेला सुद्धा तिचाही उद्धार झाला पाहिजे, या तिचा तिलाही आनंद मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळेजण यापुढे सातत्यानं कार्यरत राहू द्या. तर प्रभू श्रीरामाच्या चरणी हा नैवेद्य आपणा सर्वांना त्या ठिकाणी पावेल, भावेल आणि यासाठी आपणा सर्वांना शुभेच्छा.